मकर संक्रांतीत तिळाचे लाडू, वड्या, गुळाच्या पोळ्या, पतंग उडवणे यांची जशी लगबग सुरू असते, तशीच महिला वर्गात आणखी एक गडबड सुरू असते, ती म्हणजे हळदी कुंकू व महिलांना देण्यात येणार वाण. हा वाण विवाहित स्त्रिया आपल्या सौभाग्याचं प्रतीक म्हणून वाटतात. यात महिला विविध प्रकारच्या दैनंदिन वस्तू एकमेकींना देतात. मात्र वर्धेच्या जयश्री मिसाळ यांनी प्रत्येक स्त्रीने निसर्गाशी जवळीक साधावी म्हणून वाण स्वरूपात आंब्याची रोपे दिली. यासोबतच त्यांनी सर्व महिलांना झाडे लावा, झाडे जगवा असा संदेशही दिला. जे काही वाण निवडलं ते एकदम आजच्या वातावरणाला अनुसरून आहे. झाडांची खूप सारी कटणी झालेली आहे म्हणजे मला, तर त्याला थोडंसं तिने हातभार लावल्यासारखा तिच्याकडून जे होते ते तिने वाण निवडलं आणि आंब्याच्या स्वरूपात आम्हाला दिलं आहे. आम्ही पण ते आमच्या शेतातून लावलं. तर तसंही आमच्या मिस्टरांनी खूप छान बगीचा तयार केला आहे, खूप झाडं लावली आहेत. त्यात या एका झाडाची भर पडत आहे आणि वृक्ष संवर्धनाला, पक्षी संवर्धनाला आमच्या शेतात खूप हातभार लागणार आहे. म्हणजे तसं पाहता जुन्या लोकांपेक्षा आजची पिढी खूप ऍक्टिव्ह आहे आणि हे एक त्यातलंच एक उदाहरण असल्यासारखं आहे की मी झाडं लावण्याचं हे मान्य म्हणणं आहे. तर सगळ्यांनी म्हणजे सगळ्यांनीच वृक्ष लावावे आणि त्याची जोपासना करावी, लागवड करावी, संवर्धन करावं, जेणेकरून निसर्गाला थोडी बहुत मदत होईल. आपल्याकडून मुंगीचा वाटा निवडायला काही हरकत नाही आहे. सध्या काय झालं, 2-3 दिवस झाले भरपूर पाऊस पडतोय. याचा अर्थ काय आहे की आपण वातावरणाशी कुठेतरी काहीतरी खेळ केलेला आहे माणसांनी, की ज्याच्यामध्ये काय झालेलं आहे की वातावरणामुळे आता हिवाळ्यात पाऊस पडतो आहे. मग माझ्या डोक्यामध्ये अशी संकल्पना आली की मला वाण वाटायचं आहे, पण यावेळेस मी वातावरणाशी निगडीत असं काहीतरी करेल की ज्याच्यामध्ये म्हणजे वातावरणाला माझ्याकडून मदत होईल. वाण देताना मी आपल्याकडे मेनली आता जी कलम बांधून आंबा केला जातो तर हे नसून गावराणी जो आंबा आहे तर त्याची जी कलम आहे, कारण की गावराणी आंबा आता भेटत नाही आपल्याला, फार कमी भेटतो तो. तर त्याच्यामध्ये ही हे आंबे आम्ही होस्टेलवरून मुलींनी छान त्याच्यामध्ये आम्ही रोपं बनवली आणि मग ती लावलेली आहेत. म्हणून मग अशी संकल्पना आली की बा आता आपण हे आंबे लावून समोर आपण प्रकृतीची कुठेतरी जोपासना करायला पाहिजे. तर त्याच्यामुळे मग